पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलाय. बुद्धदेव भट्टाचार्य हे माकपचे ज्येष्ठ नेते आहेत. नेमका हा नकार त्यांनी का दिलाय? प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्याला सोबत आहेत, ते सांगतील. प्रशांत, अश्विन, आज जी पद्म पुरस्कारांची यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये दोन राजकीय नावं जी आहेत ती खूप भुवया उंचावणारे होते. एकतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि माकपचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं या दोघांनाही पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तिसऱ्या नंबरचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पण आता जी बातमी येते त्याच्यानुसार हा पुरस्कार बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नाकारल्याचं कळत आहे. एक स्टेटमेंट त्यांच्या वतीनं काढण्यात आलेलं आहे आणि त्यांचं या स्टेटमेंटमध्ये म्हणणं असं आहे की या पुरस्काराबद्दल मला कुठलीही माहिती नव्हती आणि जर मला आता पद्मभूषण पुरस्कार दिला गेला असेल तर तो मी नाकारतो. बुद्धदेव भट्टाचार्य हे 77 वर्षांचे आहेत. 2002 ते 2011 या काळामध्ये ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि डाव्यांची जी पॉलिट ब्युरो असते या पॉलिट ब्युरोचे ते सध्या सर्वोच्च आणि ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांची प्रकृती जरी सध्या आता बरी नसली तरी त्यांच्या कुटुंबियांना या पुरस्काराबद्दल आज दुपारी सांगण्यात आलेलं होतं असं गृह मंत्रालयाकडून कळतंय. पण हा पुरस्कार जो आहे तो आता त्यांनी नाकारलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षांनंतर ही पुन्हा एकदा एक महत्वाची घटना घडलेली आहे की पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो नाकारला जातोय. डाव्यांनी अशा पद्धतीनं गोष्टी नाकारल्याची अनेक उदाहरणं राजकीय इतिहासामध्ये आहेत. ज्योती बसूंचं पंतप्रधानपद सुद्धा डाव्यांनीच नाकारलेलं होतं आणि आता पाठोपाठ हा पुरस्कार जो आहे पद्मभूषण पुरस्कार डावे नेते बुद्धदेव भट्टाचार्य हे नाकारताना दिसत आहेत. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.